आपण या ठिकाणी जो नामघोष करतो त्याचं फार महत्त्व मी काल सांगितलं, कळलं की नाही, की आपण जेव्हा देवाचा नामघोष करतो त्यावेळेला देव पांडुरंग या ठिकाणी हजर असतो. आणि तुकाराम महाराजांनी तर सिक्सरच मारलेली आहे. ते असं म्हणतात, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, वैकुंठीचा वास, तया सुखासे नाश, सुखासे नाश, तया सुखासे नाश, तया सुखासे नाश, नको वैकुंठीचा वास. तुकाराम महाराज म्हणतात, वैकुंठाचा वास नकोच मला, कळलं की नाही, का तर तिथे हा अद्भुत रस नाही जो इथे आहे, तो अद्भुत रस तिथे नाही. नको वैकुंठीचा वास, तया सुखा असे नाश, अद्भुत रस कथाकाळी नावात. असो, हे मी सांगतो कशासाठी की मधूमधून आम्ही नामाचा घोष करतो तेव्हा आपणही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. आणि नाम, देवाचं नाम मुखात एकदा यायला, एकदा किती पुण्य लागते, सहस्र जन्माची, कळलं की नाही, सहस्र जन्माची पुण्याही एकदा नाम मुखात यायला लागते. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण जेव्हा नामाचा घोष करतो त्यावेळेला आपल्याला किती पुण्य मिळत असेल याची आपण कल्पना केलेली बरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असं म्हटलेलं आहे. की देवाचं जे नाम आहे, कळलं की नाही, ते इतकं अद्भुत आहे की ते नाम जो घेतो ना त्याला त्याचे अद्भुत परिणाम दिसू लागतात. काय नवे केले, काय नवे केले, काय नवे केले, काय नवे केले, एका चिंतिता विठले, एका चिंतिता विठले, काय नवे केले, एका चिंतिता विठ्ठले. तुकाराम महाराज म्हणतात, देवाचं नाव जर घेतलं तर काय होणार नाही, नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, असं तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हटलेलं आहे. नामच म्हणणे पाहिजे ती उत्तमपदी. तर हे जे तुकाराम महाराज म्हणतात, समर्थ रामदास स्वामी म्हणतात, त्यांनी असंच म्हटलेलं आहे. सगळे संत ज्ञानेश्वर महाराजही तेच सांगतात, जयांचे वाचे पुढा भोजे. बघा काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज, जयांचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे. नाचत शब्द काय वापरलाय, नाम नाचत असे माझे, जे जन्मसहस्री ओळखी जे एक वेळ यावय. काय सांगितलं बघा, ह्यात अतिशयोक्ती नाही, अतिशयोक्ती नाही. मी ते तुम्हाला एक गोष्ट सांगतो,
नामजपाचं महत्त्व हे पुस्तक ज्यांनी लिहिलेलं आहे ना, ते वाचून मी नामस्मरण करायला सुरुवात केली. आणि नामस्मरण करता 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 मी आजपर्यंत इथे येऊन पोचलो. इथे मी जो आलो ना तो हरिनामाने, हे लक्षात ठेवायचं. ते जे लेखक रामकृष्ण कामत हे लेखक, त्यांनी सांगितलेली मला एक गोष्ट सांगतो. त्याने असं मला एकदा सांगितलं, मी तिकडे गेलो होतो एकदा, गोव्याला गेलो होतो, ते गोव्याचे, मी पण गोव्याला गेलो होतो आणि त्यांना भेटलो होतो. तेव्हा त्यांनी सांगितलं, वामनराव मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणाले, नामाचं महत्त्व काय आहे ते सांगतो. ते आळंदीला गेले होते, आळंदीला. आणि आळंदीला गेल्यानंतर देवाच्या दर्शनासाठी म्हणजे माऊलीच्या दर्शनासाठी ते घरातून बाहेर पडले आणि 8-10 भिकारी, दादा मला पैसा द्या, दादा मला पैसा द्या, असे भीक मागत होते. आमच्या कामतांनी काय सांगितलं, मी देईन एका अटीवर, विठ्ठल विठ्ठल असं म्हणायचं, दोनदा म्हणायचं, विठ्ठल विठ्ठल दोनदा म्हणायचं. एकाने म्हटलं, दुसऱ्याने म्हटलं, तिसऱ्यांदा म्हटलं, चौथ्यानं, असं करता करता शेवटी एक मुलगी उरली, दादा मला पैसा द्या. दादा म्हणाले, विठ्ठल विठ्ठल म्हण, तुला पैसा देतो, गप. पुन्हा दादा मला पैसा द्या, यांचं पुन्हा तेच, विठ्ठल विठ्ठल म्हण म्हणजे पैसा देतो, पुन्हाही गप. असं करत 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 माऊलीच्या मंदिरापर्यंत आले. त्यांना आश्चर्य वाटलं, अरे मगातपासून या मुलीला मी सांगतोय की तू विठ्ठल विठ्ठल म्हण, मी देतो पैसा. त्यावेळेला एक पैशाला फार महत्त्व होतं बरं का, आता पैशाला कोणीच विचारत नाही. तर त्यावेळेला खूप महत्त्व होतं. असो, तर तिला विचारलं, मुली मगातपासून सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हटल्याने गेले पैसे घेऊन, तू का म्हणत नाही? तिने जे सांगितलं ना, तुम्ही चकित व्हाल. ती म्हणाली, दादा मला लाज वाटते. म्हणजे देवाचं नाव घ्यायला लाज वाटते आणि भीक मागायला लाज वाटत नाही. विठ्ठल याचा अर्थ काय? या मुलीच्याकडे एवढं पाप संचय होता संचितामध्ये की देवाचं नावसुद्धा मुखात यायला ते देत नाही, इतकं पाप तिच्याकडे होतं. मी हे काय सांगतो आहे, देवाचं नाव घेणं हे सोपी गोष्ट नाही. उठावं आणि देवाचं नाव घ्यावं इतकं ते सोपं नाही. पण जे नामस्मरण करतात, सतत विठ्ठल 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 म्हणतात, सतत प्रार्थना म्हणतात, ते किती पुण्यवान आहेत. ते इतके पुण्यवान आहेत की त्यांचं पुण्यच शेवटी संसारामध्ये काय उपयोगी पडतो, जसा पैसा उपयोगी पडतो ना, तसं पुण्य उपयोगी पडतं. हे लक्षात ठेवा प्रत्येकाने की संसारामध्ये पैसा उपयोगी पडतोच. म्हणून आम्ही नेहमी सांगतो, पैशाकडे दुर्लक्ष करू नका. नाही तर काही लोकांना असं वाटतं परमार्थात पडले, पडले अंडरलाईन, परमार्थात पडले की पैशाकडे दुर्लक्ष ते करायला लागतात. कळलं की नाही? दुर्लक्ष करायला लागतात, संसाराकडे दुर्लक्ष करायला लागतात, बायको मुलांकडे दुर्लक्ष करायला लागतात, नोकरीधंद्याकडे दुर्लक्ष करायला लागतात. आम्हाला हे पसंत नाही. कळलं की नाही? संसारामध्ये तुम्ही परमार्थात पडू नका, परमार्थामध्ये चढत जा, चढत. कळलं की नाही? ते सांगायचा मुद्दा असा की परमार्थामध्ये आपण एकदा पडलो ना की सगळी जबाबदारी देव आपली घेईल, हा एक मूर्खपणाचा समज आहे. हा एक मूर्खपणाचा समज आहे. याच्यावर मी एक गोष्ट सांगू शकतो, सांगतोच. एक आम्हाला ना माणूस भेटला, त्याने माझ्याकडे बोलता बोलता बोलतात एक गोष्ट सांगितली, त्याची त्याच्या जीवनामध्ये घडलेली घटना सांगितली. त्याने काय सांगितलं मला, मी गुरुचरित्राचं पारायण करायला बसलो आणि गुरुचरित्राचं पारायण 7 दिवस करायचं असा त्यांनी निश्चय केला होता आणि त्यांनी पारायण करायला सुरुवात केली.
एक दिवस झाला, दोन दिवस झाले, तीन दिवस झाले, हा ग्रस्त येत नाही ऑफिसला. म्हटल्यानंतर ऑफिसमधून त्यांच्या साहेबांनी त्याला निरोप पाठवला की ताबडतोब जॉईन हो म्हणून. हा निरोप काय पाठवतो साहेबांना, मी गुरुचरित्राचं पारायण करायला बसलेलो आहे, पारायण झाल्यानंतर मी येईन. साहेबांनी काय करावं, लेटर पाठवलं, यू आर डिसमिस. आणि तुम्हाला सांगतो, तो मला भेटला ना तोपर्यंत त्याला नोकरीच मिळाली नाही. नंतर पुढे तू मला कुठे भेटला, शहापूरला, ते गणपतीचं जे मंदिर आहे ना शहापूरला, काय म्हणतात त्याला, टिटवाला गणपती, तिथे आम्ही गेलो होतो एकदा. तिथे हा मनुष्य बसलेला, काय रे तुला नोकरी बिकरी मिळाली नाही म्हणा, नोकरी म्हणा, मग तुझं कसं काय झालं, उत्तम चाललं आहे. उत्तम चाललं आहे कसं काय उत्तम चाललं म्हणजे मी ऐकू नोकरी करते म्हणाले. आणि त्याला त्याची जी नोकरी गेली ती परत आलीच नाही, कारण देवालाही आवडलं नाही हे. याचं कारण का, देवालाही आवडलं नाही की हा गुरुचरित्र बाहेर ऑफिस सोडतो, काम सोडतो, उद्योगधंदा सोडतो आणि गुरुचरित्र पारायण करतो. देवालाही आवडलं नाही. अरे पारायण तुला करायचं असेल तर बाकीची वेळ आहे ना, ऑफिसमधून आल्यानंतर बस पारायणाला. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की अशा भ्रमात राहू नका, देव सर्व आपलं काही तर करेल. उलट जीवनविद्या असं सांगते, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करत नाही, तो कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही, तो दयाळू पण नाही आणि निष्ठुर पण नाही, तो न्याय अन्याय करीत बसत नाही. मग तो काय करतो सांगू का, तो फक्त पाहतो. कळलं की नाही, तुका म्हणे उगी रावे, कोणा सांगितलेलं आहे, विठोबाला सांगितलं आहे. तुका म्हणतात विठोबाला उगीरा म्हणाले, तुका म्हणे उगी रावे, जे जे होईल ते पाहावे, फक्त पाहत राहणं. परमेश्वर हा फक्त पाहत राहतो, तो तुम्हाला तुम्ही ओया म्हटल्या ना तरी शाबासकी देणार नाही आणि शिव्या दिल्या तरी पाठीवर धपका देणार नाही. हे मी का सांगतो आहे, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करत नाही, तो कृपाळू नाही आणि निष्ठुर नाही, तो तुमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करत नाही. आणि म्हणून मी सांगितलेलं आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.